श्री दासबोध कथासार दशक 16 समास 7 महद्भृत निरूपण श्रीराम। पंचमहाभूतांच्या पलीकडे पवनाचेही मूळ ठिकाण म्हणजे अंतरात्माच होय। तो मूळ स्फुरण रूप आहे। तो आला की गेला हे कळतच नाही। चंचल, चपळ, गतिमान असे जगात काहीही असले तरी आत्म्या इतके चपल गतिमान दुसरे काहीच नाही। मुळापासून शेवटपर्यंत आत्माच सर्व काही करतो। देहात तो यथा अवस्था नाना सुखे दुःखे भोगतो, पण सर्वत्र तो एकच थोर व व्यापक आहे। त्याचा व्याप फारच आहे। 14 विद्या, 64 कला, वेदशास्त्रे, पुराणे, व्यवहार, इहलोक परलोक, सारासार विचार, सर्व या आत्म्यामुळेच। स्त्री व पुरुष हा देहांचा भेद, आत्म्याचा नाही। पुरुषाचा तो जीव व स्त्रीच्या जीवाला ती जीवी असे स्त्रीलिंगी कोणी म्हणत नाही। दोन्ही ठिकाणी तो जीव। याचप्रमाणे आवड पाहावी तर स्त्रीला पुरुष हवासा वाटतो, तर पुरुषाला स्त्री हवीशी वाटते। काम किंवा इच्छा सूक्ष्म रूपच असते व ती बरोबर परस्पर परांविषयी असते। भेद देहाच्या अधिष्ठानावर इच्छाशक्तीमध्ये आविर्भूत होतो। या उदाहरणावरून तुम्हाला पिंडांतील लिंग देहाचे रूप कळले तर ब्रह्मांडातही प्रकृतीच्या अवष्टंभनाने पुरुष व पुरुषाच्या संसर्गाने प्रकृती जगद्रपास आलेली कशी विस्तारलेली आहे हे समजेल। हे अंतर्यामी वारंवार स्थूल सूक्ष्म विवरण करून उमजून घ्यावे। पुरुषाची इच्छा ही प्रकृती व प्रकृतीतील जाणीव हा पुरुषांचा संबंध अतूट आहे। श्रोत्यांना हे स्वामींचे बोलणे स्पष्टपणे कळले।